आदरणीय पालकांना व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी मनीषा. लांब आणि आखूड हा पाठ समजावून घेताना सर्वप्रथम आधी आपण लांब कोणाला म्हणायचे आणि आखूड कोणाला म्हणायचे हे समजावून घेऊया. इथे माझ्याजवळ दोन स्केच पेन आहेत. हा स्केच पेन आहे, याच्या लांबीचे निरीक्षण करा. आणि हा दुसरा स्केच पेन आहे, याच्या देखील लांबीचे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की हिरवी टोपण असलेला स्केच पेन हा लांब आहे, कारण याची लांबी जास्त आहे. आणि हिरवे टोपण असलेला स्केच पेन हा आखूड आहे, कारण त्याची लांबी कमी आहे. ज्याची लांबी कमी त्याला म्हणूया आखूड, ज्याची लांबी जास्त त्याला म्हणूया लांब. लांब आणि आखूड ह्या घटकावर आधारित आणखी उदाहरणं सोडवूया. चला तर मग पुढील व्हिडिओ पाहू.